खरं तर हा प्रश्न काँग्रेस पार्टीलाच पाहिजे त्यांनी जीवनभर कधी त्यांच्या आयुष्यात स्वातंत्र्यवीराचा छत्रपती शिवरायाचा प्रेरणा घेऊन स्वातंत्र्यवीरांची प्रेरणा घेऊन कधीच काम केलं नाही आणि त्यांना कधी छत्रपती शिवाजी महाराजाचा इतिहासाबद्दल किंवा छत्रपती शिवराय हे घराघरापर्यंत त्या ते ठिकाणी त्यांची जी प्रतिमा आहे ती प्रतिमा आणि श्रद्धा ही श्रद्धा आणि प्रतिमा आणि शिवाजी महाराजाचा विचार त्यांची प्रेरणा ही कधीही त्यांनी जपली नाही त्यांच्याकडे देखावा आहे आमच्याकडे कधीच देखावा नसतो आमचे संस्कार तसे नाही आहे छत्रपती शिवरायांची प्रेरणा घेऊनच हिंदुत्वाच्या रक्षणाकरता छत्रपती शिवरायांजींनी हिंदुत्वाचा रक्षण करण्याकरता हिंदू राष्ट्र करण्याकरता हा महाराष्ट्र जग देश देशामध्ये क्रमांक वर नेण्याकरता तेव्हाच्या काळामध्ये छत्रपती शिवरायांनी जी आ, आपला आ, एक आदर्श राजा म्हणून छत्रपती शिवरायांची भूमिका होती त्या भूमिकेलाच आम्ही सर्वस्व मानून भारतीय जनता पार्टी पहिल्यापासून काम करते भारतीय जनता पार्टीच्या निर्माणापासून जनसंघापासून भारतीय जनता पार्टीचा विचार हा शिवरायांची प्रेरणा घेऊन आहे आणि त्यामुळं छत्रपती शिवरायांची जयंती ही नेहमीच आमच्या शेवटी आमचं ते कर्तव्य आहे आम्ही काही कोणी त्या ठिकाणी कुणावर त्या ठिकाणी यांनी ते म्हटलं म्हणून करत नाही आहे आमचा संस्कार आहे आम्ही त्या ठिकाणी या संस्कारला जपतो आहे विरोधकांनी काही टीका चालेल पण छत्रपती शिवरायाची जयंती ही महाराष्ट्राच्या संपूर्ण मतदार केंद्रामध्ये संपूर्ण ग्रामपंचायतमध्ये संपूर्ण गाव वाडीपाड्यामध्ये व्हावी अशी भारतीय जनता पार्टीची प्राथमिकता आहे आणि ती होणार आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट